लवकर बरू शकला प्रॉमिस प्रॉमिस सो मी त्याला सरप्राइज देणार आहे आणि आम्ही असं मी असं सांगितलं की आम्ही परवा येणार आहोत तर गाइस आता आपण पोहोचतोय आणि बघत कोण डोर ओपन करतो ऐको विना मला करो मत नाही Hey guys, welcome back to Bob and Komal YouTube channel. तुम्ही विचार करत असतील की आज कोमल एकटी कसं काय तर आज कोमल एकटी चालली आहे आणि आज माझ्यासोबत कोमल नाहीये मी कोमलला खूप मिस करतोय तुम्हाला एक्सप्लेन करतो कोमल कुठे गेली आहे माझी माय जी मम्मीची मम्मी आहे माझी आजी ती आजारी आहे आणि तिच्या ट्रीटमेंट साठी आम्ही आलोय त्यांना घेऊन कोमल आणि कोमलची मम्मी आणि भाऊ गेलेत हॉस्पिटलला पनवेलला गेलेत ते काल संध्याकाळी गेलेत आणि मला सुद्धा जायचं होतं पण तुम्हाला माहिती आहे आपल्या एका गोष्टीचं काम चालू आहे सो तिथे मला थांबावं लागेल म्हणून मी थांबलोय आणि ते काम चालू होतं तिथे लक्ष द्यायला कोण नव्हतं म्हणून मी अक्षय थांबलोय आता आहोत आम्ही पत्तूच्या घरी सो पत्तूच्या घरून जवळ आहे हॉस्पिटल सो पत्तूच्या घरी आलोय इकडनं जेवण म्हणून आजीला घेऊन जाणार आहोत मी जेवण बनवलंय ती क्लिप घेतलेली नाहीये सो जेवण म्हणून आजीकडे घेऊन जाणार आहोत आणि थोडंसं फ्रेश होऊन आम्ही परत आजीला भेटू आणि मग डायरेक्ट निघूयात पण मी बॉबीला असं सांगितलंय बॉबी मला खूप कॉल करतोय की कधी येणार आहे जर उद्या परवा ऑपरेशन तर फिक्स नाही आहे कधी आहे सो बॉबी बोलला की जेव्हा फिक्स झालं तेव्हा आपण परत जाऊयात पण तोपर्यंत तू ये घरी कारण की त्याला करमत नाही आणि मेन गोष्ट ही की ती काल संध्याकाळी गेली आहे मी खूप मिस करतोय तिला कालपासून मी तिला मिस करतोय मी बोललो की या गोष्टीचा ब्लॉग काढावा आणि तिला दाखवावं की खरंच मी तुला किती मिस करतोय कोमल चलो की आज येणार आहे का तर काहीतरी काम आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये काहीतरी आहे काम सो ती बोलले की बघू आज मला कदाचित नाही जमणार मी उद्या येणार आहे तर माझ्यासाठी आजचा दिवस खूप कठीण आहे मी त्याला सांगितलं की मी आता येणार आहे 2-3 दिवसांनी कारण की 2-3 दिवसांनी रिपोर्ट येणार आहेत सो तो जरा सॅड झालाय आणि बोलतो पण आताच कॉल आलेला त्याचा मी त्याला बोलली मी उद्या परवा येणार सो मी त्याला डायरेक्ट सरप्राईज देणार आहे सो फर्स्ट टाईम मी माझ्या लाईफमध्ये की बॉबी जेव्हापासून आम्ही दोघं भेटलोय तेव्हापासून फर्स्ट टाईम आहे की आम्ही वेगळं लांब आहोत एकमेकापेक्षा सो फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आमचा मिस यू सो मच माझी बायको माझी लाडाची बायको दिवस आहे ना नाही नाही ऍक्च्युली खरं सांगू ना तर 3 वर्ष झाली आम्ही सोबत आहोत तर मला तरी वाटतं की हा पहिला दिवस असेल की आम्ही एकमेकांपासून लांब असेल कारण मला तर ना आठवत आहे की आम्ही कधी लांब होतो एकमेकांपासून पण ठीक आहे लांब आहे कारण पण मोठं आहे कारण माई आजारी आहे आणि तिथे जाणं पण गरजेचं आहे ऍक्च्युली मला पॉसिबल झालं असतं तर मी पण 100% गेलो असतो ठीक आहे आजीला बरं आहे आजीला अजून ऍडमिट म्हणजे ऍडमिट केलंय पण सलाईन वगैरे काही चढवलं नाही आहेत फक्त टेस्ट करतात आता सध्या सो टेस्ट झाल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर समजेल की काय करायचं सो गाईज चला तो बॉबीला मी जरास सरप्राईज पण द्यायला रेडी आहे कोमल मिस यू सो मच बायको बिना मला करमत नाही ओके सो बघा आज दिवसभर तुमचा एकटा बॉब काय काय करतो आणि बघू आता मलाच माहित नाही मी काय काय करणार आहे अरे कमाई अरे माईला अजून सलाईन वगैरे काहीच लावलेलं नाहीये तुमचा रस्ता पाहिले पण तुम्ही आम्ही पत्तूकडे गेलो ना पत्तूकडे गेली घे घे पदर घे तिला सवय पदरची तू कशाला दिलं नाही तिला हे कपडे घातले तिला जमत नाहीये म्हणून तिने पदर घेऊन बसलीये बरं नाही वाटत
आजारी म्हणजे अजून आजारी नाहीये, तिथं फक्त टेस्ट करायला आणलंय गाठ छातीत, त्याची टेस्ट करतोय आणि अजून रिपोर्ट आलेले नाही आहेत. रिपोर्ट थोड्या दिवसात येते, 2 दिवस लागणार रिपोर्ट यायला. तर आज आम्ही माय निघतोय. जेव्हा तुझं ऑपरेशन ला देशील हो नक्की येईल ना. आणि नाही बस आणि ऑपरेशन पण डिपेंड आहे होईल ना होईल याच्यामध्ये, कारण की रिपोर्ट आल्यावर त्याला डॉक्टर सांगतील की ऑपरेशन करायचं की नाही. बरी नाही मायला अजून म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. मायला टकाटक आहे, मायला फक्त टेस्ट करायला आणले की गाठ कसली मायला थोडी गाठी मायची गाठी बघा. ही बघा मायची गाठी, मायची गाठी गाठ आलेली माय माय थांब माय माय सांगेल मायला कशाने गाठ आलं. माय कशाने गाठ आलं काय म्हणत काय काम खुरपण निंदन शेतातलं त्याच्यामुळे गाठ आली. बोलते की ना तिला काटे टोचलेत म्हणून. खुरपण निंदन म्हणजे काय तुला नाही कळायचं? खुरपणचं असं गवत काढायचं, निंदन निंदन शेतातलं गवत काढायचं. आणि गाठ कशी बनली डॉक्टर बोलले याला चरबीची आहे. अजून पर्यंत पूर्ण लाईफ मध्ये एक सुद्धा गोळी खाल्लेली नाही. तिला बिलकुल गोळी आवडत नाही खायला. माझं नाही खाल्ली. तिला वाटत की गोळीने अजून आजार होते. तसं नाही, मला वरी उचलल्या वाणी होते जणी मनात चालले. तिला सहन होत नाही कारण की तिने लाईफ मध्ये कधीच खाल्लेलं नाही. तिला माहितच नाही. लवकर बरी होशील ना? प्रॉमिस लवकर बरी होशील. हा माझ्याच गाडीत जाशील. बराबर, तुला माझी गाडी आवडते ना बसायला? तुला वॉमिट होत नाही ना? बॉबीला सांग तू आला का नाही. बोल 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 आला का नाही. बॉबी नाही आला, मैरून आली मै कोमल माझ्यासाठी. बोल माझा नातू का नाही आला? नातू जावाई दिसला तुम्हाला एकटी एकटी दिसाय. तुम्ही दोघं जोडीला असलात माझी मन भरून जात. बॉब कोमल काय बाप बिना कोमला दुरी मला सोबत नाही. तुला सगळे प्रे करतील की तू लवकर बरी हो. सगळे तुम्ही सगळे प्रे करा की माझी माय लवकर बरी हो. आशीर्वाद तू नको सगळ्यांना आशीर्वाद. तू तू देतेस ते आम्हाला माहितीये. सगळे तुला देतील ह्या वेळेस. आता माय लवकर बरी होईल आणि तुम्ही सगळे प्रे करा मायसाठी की माय लवकर बरी होऊ दे. आणि माय सुद्धा आशीर्वाद देते. मला नको नातीच्या गाडी जाईल. नातीच्या आम्हाला आशीर्वाद नाही. आईला किती मुलं बघा, 4 मुलीने 1 मुलगा आहे, 7 आणि त्यांचे खूप मुलं. 25 नातूंचे पोर वेगळे. तर काही लवकरच माय बरी होईल आणि माय सगळ्यांना आशीर्वाद सुद्धा देते की तुम्ही सगळे सुखात राहा. तुम्ही सुखात राहा. तुम्ही सुद्धा माईचे नातवंड आहात. तुम्ही सुद्धा सुखी राहाल आणि सगळे काय सुखी राहाल. माय लवकर नाही सगळे तुम्ही सुखी. बाय बाय गाय. ओके तर गाईज आम्ही आता निघतोय कारण की इकडे रात्रीला थांबून देत नाही कोणाला. तर आता आम्ही निघतोय. आता जातोय सकाळी वाटलंच तर येऊ परत. आम्ही ऑपरेशनच्या वेळेस परत येऊ. आता आम्ही निघतोय कारण की इकडे थांबून पण देणार नाही आणि ऑपरेशन सुद्धा परवा आहे. तर आम्ही परवा रिटर्न येऊ. तोपर्यंत तुझी काळजी घे, मावशी आहे. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. मी आता निघते, पुढे आपण थोडस बोलूया. तर गाईज मी कॉल लावते कोमलला, इथं आवाज येणार नाही. हॅलो हॅलो बोला. कुठे आहे? पत्तूवडे. काय करते? काय ना, जेवण बनवते. अरे बापरे, जेवण पण बनवते तू? तिकडे आजीला पण नेऊन द्यायचं ना गोळी बनवते. अच्छा, माझ्या घरी तर कधी जेवण बनवलं नाही. तिथे बरी बनवते. मग
कोण बनवतो घरी? कामवाली ठेवली आहे ना. कोण कामवाली? जे येते डेली काम करून जाते. काहीतरी फेस तुझ्यासारखाच आहे आणि नाव पण तुझ्यासारखंच आहे कोमल. मिस करते तुला, मिस करते म्हणून फोन केलाय. कदर म्हणजे तू तू नाही मिस करत आहे. मिस तर खूप करते. कधी येणार ते सांग. चल बस झाला, आता 4 दिवस झाले गेलीये, जास्त दिवस राहू नको. कधी? अरे बाप रे, परवा डायरेक्ट उद्या येणार होते ना. अरे उद्या म्हणजे कस, उद्या रिपोर्ट येणार आहे तर परवा समजेल काय विषय काय. काल संध्याकाळ पासून मला राहत नाही तर आता अजून कस राहू रे मी. ऑक्सिजन नाही, आठवण येते. तुला थोडी माहिती कधी, तुला थोडी आठवण येणार आहे. ए यार लवकर कोम एक तरफा प्यार असं नको करू. तुला काय पाहिजे मला सांग, पण तू ये भावा प्लीज. हा काय पाहिजे? पाच जोडी चप्पल. चालेल, किती? 100 वाले ना. अरे बाप रे, 1300-1400 एक म्हणजे 8-10 हजाराच्या चपला पाहिजे तुला फक्त. ठीक आहे, ये पण ये भावा तू, ये खरंच मी शपथ मिस करते तुझी. शपथ काय करू? तुझ्या चपलांवर प्रेम आहे का माझ्यावर? 8-10 हजारामध्ये आपण तिथे पोहोचू का? थांबदार आहे ते, एक मिस्त्री आलाय कॉल करतो तुला. येणार आहेस ना उद्या? ये रे बाबा ये. कोमल तू ऍक्च्युली आजच यायला पाहिजे होत. मी खरंच जाम मिस करते. तू काल संध्याकाळ पासून गेली आहेस, तुला समजतंय. ये तू, ये चल लवकर ये. मला ना माहे, ये तो उद्या. आम्ही तुला उद्यापर्यंत टाइम दिलाय, तू ये उद्या. चल ये उद्या. बोल. हा फर्स्ट टाइम बघितलं मी, बोललेलो ना फर्स्ट टाइम लावून गेली आहे. हा ना, खरं 3 वर्षातून पहिल्यांदा लांब आहे आम्ही एकमेकांपासून. अक्षय उभा आहे ना समोर, त्याला तेच बोलतो मगातपासून की आम्ही 3 वर्षापासून एकदा पहिल्यांदा लांब गेले असं. हा तेच. चल लव यू. लव यू. चल बाय. लव यू टू. बोलली ना. काय बोलली? बाय लव यू. एवढी का लाजत बोलते? ओके ठीक आहे, चल माईंची काळजी घे, लवकर जा. ऍडमिट नाही केलं. चालेल ओके. चल माईंची काळजी घे. हा ओके चल बाय. लव यू. वय येणार आहे रे ती, आता कसं भाव कसं दिवस काढू रे मी, समजत नाही मला. गाईज विषय काय माहिती आहे का, मला आता जाम भूक लागली.
तुम्हाला माहिती मी गेले दोन दिवस जेवलो नाही, तर दुपारी पण मी जेवलो नाही, आणि काल पण मम्मीनी चिकनचे भजे बनवलेला ते पण थोड्याशात खाल्ल्या, कमीत कमी 10-12 खाल्ले असतील. आणि तिच्या आठवणीमध्ये मला जेवण पण जात नाही, सो मी हे खातोय. हा ना मम्मी लगेच बारीक पण झालं. टीप मी ह्यासाठी घेतोय की तिला समजावं की मी तिला किती मिस करतोय, तुझ्या आठवणीमध्ये मी काय काय खातोय. तर प्लीज कोमल लवकर आहे, आय मिस यू. आज बायको नाही तर मी स्मार्ट दिसतो, नाही तर बायको असली की असं वाटत नाही, नीट राहायला भेटत नाही रे, कारण शक करते ना माझ्यावरती. बोलेल हा नाही तर बायको कडे मागतो जेवायला, आणि आज माझ्याकडे मागतोय. मम्मीला बोलतो जेवायला, मम्मी चल जेवायला वाढ. मला बोललेली कॅश बायको नाही तर मम्मीची आठवण आली. ऍक्च्युली माझं दोघांवर सेम प्रेम आहे, नाही खरंच माझं सेम प्रेम आहे, पण तसं प्रेम दिसत नाही ना. आता तू बोलणार बायको कधी येणार आहे? उद्या येणार आहे का संध्याकाळी येणार आहे? उद्या पर्यंत थांब. वडीला जेवायचं उद्या पर्यंत थांब बोलते. मला वाटतंय की वेडवर थांबलेला. हा काही एक मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, काल काय विषय झाला, काल संध्याकाळी गेली ती, तर मग रात्री मी बेडवर येत, आम्ही दोघं असतो बेडवर, तर मी एकटाच झोपलेलो, तर यो भाई माझ्या सोबत येऊन झोपलेला. तिला मी फोटो काढून पाठवले, म्हणलो मग बाय बाजूला आज कोण आहे, रात्री काढून पाठवलेला फोटो दाखवू का? एक मिनिटा खरं खरं बोलते, खोटं नाही बोलत दाखवत. अरे खरंच खोट नाही बोलत बघ, कोण जपले मध्ये बाजूला, चल तुझ्या आठवण नाही तुम्हाला, माझा भाऊ आहे सोबत. मी तोपर्यंत जेवून घेतो, कारण का रात्री सुद्धा जेवलो नाही, आणि आता पण मला जेवायची इच्छा अजिबात नाहीये, पण काय करणार, मम्मी आणि अक्षय आणि रोहित एवढे फोर्स करतात की दादा जेवून घे, सो त्या कारणाने मी जेवून घेतो. चल चूट तिघ फोर्स करतो उपाशिरा. नाही मी काल रात्री पण जेवलो नाही, आता पण नाही जेवत कोमल, बघ मी तुला किती मिस करतो, आणि तुझ्या आठवणीत खरंच मला जेवण सुद्धा जात नाही, कोण जेवायला वाढत सुद्धा नाही. हॅलो गाईस, आता आम्ही निघालोय, आम्ही आता घरी चाललोय, आणि अजून सुद्धा मी बाबीला सांगितलं नाही की आम्ही निघालोय, सो मी त्याला सरप्राईज देणार आहे, आणि आम्ही मी असं सांगितलंय की आम्ही परवा येणार आहोत. बघूया त्याचे रिॲक्शन. आता आम्हाला इकडनं टोटल 3 तास 3.5-4 तास सुद्धा लागू शकतात, कारण की ट्रॅफिकवर डिपेंड आहे की किती ट्रॅफिक असते, सो 3 तास नॉर्मली लागतात, आणि असे 3.5 सुद्धा लागू शकतात, 4 पर्यंत पण लागू शकतात. सो आम्ही आता किती वाजलेत, 8:30 वाजलेत आम्ही निघालोय, आता आम्हाला काय माहीत किती वाजतात, 11-12 पण वाजू शकतात. तर गाईज भेटू एक पुढे. सो आता आम्ही पोचलोय बोईसर मध्ये, आणि थोड्याच वेळात आम्ही पोचणार आहोत घरी. आम्ही फायनली 11:36 झालं, टाइम बघा काय झालं, 11:36 नाही मी पोचलोय. आणि थांबा तुम्हाला सांगते मी काय विषय, मला ते कॅमेरा करावा लागेल. गाईस तर मी पोचली आता, आणि बघूया बॉबी, बॉबी डोर खोलतो की नाही माहित नाही, कारण की त्याला माहितच नाही ऍक्च्युली मी आली आहे. आपली लिफ्ट आली आहे, तर बघूयात बॉबीचं रिॲक्शन. मला तर जाम एक्साइटमेंट फील होते. तर काय जात आपण पोहोचतोय, आणि बघूयात कोण डोर ओपन करत. बॉबी जाम कंटाळलाय मला बोलत होता, आणि मी त्याला सगळ्यात मेन गोष्ट हे बोलली आहे की तो बोललेला की आज ये, मी बोलली आली तर तू काय देणार, तर मी त्याला बोलली की मला 5 जोडी चप्पल हवी आहे.
तो बघूया आता मी आली आहे तर तो काय बोलतो. मेंदू हे होईल काय सरप्राईज. एक सेकंड मला मागचा कॅमेरा ओपन करू दे. अरे यार मला वाटलं भाभीच असत. थांब 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 मला बॅग ठेव दे. भाभी मी आता पोचली आहे. आपला अक्षय भेटलाय सगळ्यात फर्स्ट. आणि आता भाभी कसं मी वाटत बघत होतो. झोपलाय तू? 12:00 पहिला आली तू. बापरे अचानक कशी आली? मी तू मिस केलं अय्या. मला बोलते भाऊ परवा येणार आहे माहिती का? तू मिस करत ना म्हणून मी आली नाही तर नसते आली. समजलं का? हो कस वाटलं आज कळली असेल माझी किंमत. तुम्ही कोण आहे काय कशी आहे कस वाटलं? तुला माहिती आठवण नको यायला म्हणून मी पिक्चर बघत बसलो. बोला आता पिक्चर बघतो. पिक्चर बघता बघतो झोपून जातो. झोप आली. थँक्यू सो मच फॉर कमिंग. पण तसं पण मला राहवलं असतं. एवढं काय नाही. एवढं काय मिस करत नव्हतो मी. एवढं काय मिस करत नव्हतो मी. मला राहवलं असतं. मी ब्लॉग बनवला अख्खा ब्लॉग बनवला. आपलं चालू आहे ना? कुठे? आमचं पण चालू आहे. आज दिवसभर मी किती मिस केलं तुला विचार. तुला कॉल पण रेकॉर्ड केलाय मी. नंतर सांग. उद्या मॉर्निंगला भेटूया. एंड करताना सगळ्या डिटेल्स मध्ये सांगतो. आणि फायनली माझी बायको आली. आय एम सो हॅपी. अच्छा चल चला आपण एंटर सोबत दिलं नाही एंटर सोबत करू. करायचं लगेच इंस्टा. टी शर्ट बिशर्ट घालू का? नाही नाही असंच करतो. चालेल चल कर कपडे बदलायचे. अरे थांब ना बाबा. एक काय गोदरीचे कपडे चल. ओके सो गाईज तुम्ही बघितलातच माझा पण ब्लॉग चालू होता. ह्याला माहित नाही. आता ही पूर्ण ब्लॉग बघेल उद्या. त्यावेळेला समजेल की मी किती मिस करतो आणि काय काय घडलं. मला वाटतं दरवाजा बंद काय असेल तर बरं होईल. एसी चालू आहे. हा तर मी किती मिस केलं आणि माझ्यासोबत काय काय घडलं आणि तुला पण कळेल माझ्यासोबत काय काय घडलं. मी किती हा दोघांना पण समजेल आणि तुम्हाला समजेल की आमच्या दोघांसोबत काय काय घडलं. सो फायनली बायको आली आहे आणि 3 वर्षानंतर पहिल्यांदा लांब गेलेली. ते पण 2 दिवस लांब गेली. असं वाटत होतं की 2 दिवस 2 महिन्यासारखे. एक दिवस म्हणजे मी काय रात्रीलाच गेलेली संध्याकाळी गेलेली आणि आजचा पूर्ण दिवस. सो ठीक आहे. सो गाइस आपण इकडे एंड करतोय. ब्लॉग व्हिडिओ जर आवडला असेल होते 2 दिवस लांब. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला आणि खूप खूप शेअर करा. कमेंट करून सांगा आणि उद्या उद्या न्यू ब्लॉग काढू आम्ही सोबत एकत्र. नवीन टॉपिक नवीन ब्लॉग सोबत परत भेटू. तोपर्यंत सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. Love you all. Bye bye. Bagata intro. Good night.